काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? आता ह्या वेळेस जास्त शक्यता राम शिंदे सरांचीच वाटते. काय नाव तुमचं? खाडे बाजीराव. काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होईल? रोहित रोहित पवार. काय वाटतं मग ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? सर्व राम शिंदे. काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला? रोहित दादा. काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेसच्या विधानसभा मतदारसंघात ह्या तुमच्या रोहित पवार आणि राम शिंदे दोघं आहेत उभे समोरासमोर, काय वाटतं कोणाची ताकद जास्त आहे, कोण आमदार होऊ शकतो? यंदा 100% भूमिपुत्र आमदार राम शिंदे आहेत. राम शिंदे साहेबच. राम शिंदे. नमस्कार, मी सूरज. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. संवाद लाईव्ह टीव्हीच्या नव्या भागामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रातील जवळा या गावामध्ये. जवळा हे गाव अतिशय महत्वाचं आणि मोक्याचं गाव मानलं जातं. तर जशी जशी निवडणूक पुढे पुढे चालली आहे तसं तशी रंगत वाढत चालली आहे. तर ह्या गावात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतंय, कोण होऊ शकते आमदार, तर हेच आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? दीपमाला किसन सरोदे. काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? आता ह्या वेळेस जास्त शक्यता राम शिंदे सरांचीच वाटते. का बरं, आता मागच्या वेळेस रोहित पवारांना दिलं निवड नाही, पण मग जे मागच्या वर्षात 5 वर्षात जे झालं नाही म्हणजे जे मनासारखं, त्याच्यामुळे आता वाटतं की मग ते बदलून नवीन एखादा असावं मग परत, ह्याच्यासाठी वाटतं त्याचे तर म्हणून. आणि काय कोणते असे मुद्दे ज्याच्यावर राम शिंदे सर निवडून येऊ शकतात? त्यांनी सध्या जल पाण्याचे हे केलंय आमच्यासाठी, नदीचे हे केलंय, परत हे लाईटीच हे असं रस्ते ते केलेत आमच्या दलित वस्तीत पण त्यांनी. आणि सरकारी योजनांचा काही लाभ भेटला का तुम्हाला? हा, आम्ही भरपूर लाभ घेतलाय, म्हणजे हे घरकुल घेतलंय, परत आता हे लाडक्या बहिणीचे पण हे असं आलंय आम्हाला. त्याचा काही फायदा होईल का? होईल वाटतं, आता लीडच्या दृष्टीने होईल त्यांना फायदा. असं काय वाटतं एकूण महिला वर्ग काय पाठीमागे उभा राहील काय भाजपचा? हा, राहील वाटतंय पाठिंबा महिलांचा राहील वाटतंय ह्या वेळेस. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? खाडे बाजीराव. काय वाटतंय ह्या वेळेस कोण आमदार होईल? रोहित रोहित पवार. तुम्हाला काय? रोहित पवार होईल. आम्हाला रोहित पवार. का बरं, सगळेच रोहित पवारचं नाव घेत आहेत, असं काय कारण आहे? चांगला आहे माणूस. पैशाला काय जायचं, एखादं मिळालं तर हा बोलणार. हे नेंबर हित असतं तर घरी बघा येत नाही. सरपंच बोला, त्याला किंमत आहे ना, पैशाला किंमत. काय विकास विकास केला का नाही? विकास मस्त करतोय, सडकी रोड फिर पूल केला, इथे नदीवर रोड करतोय कोणाला. हा, आणि काय घ्यायचं त्याच? चालतंय चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. बोला, नाव काय तुमचं? प्रदीप कांबळे. काय वाटतं मग ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? सर होते ना राम शिंदे सर. का बरं ह्या वेळेस होतील असं वाटतं, कारण पण मागल्या वेळेस रोहित दादांना दिलं त्यांनी निवडून. आम्ही नाही ना, आम्हाला रोजगार ही भेटत नाही, त्याच्यामुळे आमचं राम शिंदे सर. रोजगारासाठी काही काम नाही केलं रोहित पवारांनी? नाही ना. आणि राम शिंदेंचं काही मदत झाली काय मग? काही झाली ना, भरपूर झाली. काही सरकारी योजनांचा काही फायदा वगैरे? सगळं भेटला सरकारी योजना. काय सांगता येईल का तुम्हाला कोणती योजना? आता माझंच काम झालं. कोणतं? सरकारी हो. सर चांगले माणूस आहे, आपले जवळचे जवळ. बांधकाम कागद योजनेचे काही तुम्ही लाभ घेतला का? घेतला ना, भेटतात ना पैसे. भेटतात का? भेटतात. मग काय वाटतं जनमत राहीन ह्या वेळेस बाजूने उभं? हा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. काय नाव तुमचं? गुरुदास निकलवाळे. काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला? रोहित दादा. रोहित दादा होतील असं का वाटतं? बरं, मतदानच तिकडे जाणार गेले होणारच ना, मतदान तिकडे गेले होणारच की. आणि राम शिंदे पण आमदार आहेत आता विधान परिषदेवर आहेत, मग त्यांचं कसं वाटतं, त्यांच्याबद्दल काय वाटतं, ते त्यांची ताकद लागेल का नाही? ह्यांची इतकी ताकद नाही, आता त्यांना मतच जाणारच की, पण विभागून विभागून पण रोहित दादा येणार. ठीक आहे. नमस्कार दादा. बोला, नाव काय तुमचं? मी राहुल पाटील. काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेसच्या विधानसभा मतदारसंघात ह्या तुमच्या
रोहित पवार आणि राम शिंदे दोघं आहेत उभे समोरासमोर, काय वाटतं कोणाची ताकद जास्त आहे, कोण आमदार होऊ शकतो? यंदा 100% भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेब। का बरं ते परत होऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? कारण आमदार राम शिंदे साहेबांनी आत्ताच्या 2.5 वर्षाच्या काळात जेव्हा ते विधान परिषदेवर पुन्हा त्यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर राम शिंदेचा आणि रोहित पवारांच्या विकास कामात भरपूर मोठा लेख आहे, भरपूर मोठा फरक आहे। रोहित पवार नुसतं चॉकलेट कंपाशी देऊन भुलवाभुलीचं राजकारण करतोय, आमदार राम शिंदेने बंधारे रस्ते मंदिरांचे कामे सर्व कामे व्यवस्थित केलेले आहेत, त्यामुळं 100% राम शिंदेच निवडून येणार। समजा मतदारसंघात सध्या आता काय राजकीय उलथापालथ कशी चालू आहे, काय वाटतं? आणि आता संजय राऊतांचा सुद्धा दौरा होणार आहे, सभा घेणार आहेत, मग त्याच्याबद्दल काय वाटतं? संजय राऊतांची उद्या सभा आहे, ज्या संजय राऊतांनी आमच्या मराठा समाजाच्या लाखो मोर्चांना मुखामोर्चा म्हणून हिणवलं, 100% मराठा समाज संजय राऊतला आणि ज्यांनी संजय राऊतांना आणलंय त्यांना 100% मराठा समाज जागा दाखवून दिली। मग काय वाटतं मराठा समाज शिंदेच्या बाजूने उभा राहील का, मग जारांगे पाटलामुळे काय फरक पडेल का? 100% आत्ताचे जे भूमिपुत्रांचे प्रवेश चालू आहेत ते 100% मराठा समाजाचे किंवा अजून इतर समाजाचे भूमिपुत्र म्हणून सगळे प्रवेश चालू आहेत। जारांगे फॅक्टर नाही काम करणार का इथं? 100% जारांगे फॅक्टरचा विषय असा आहे की मनोजदादा पण योग्य ते निर्णय घेऊन योग्य ते उमेदवारालाच सहकार्य करतील। दादा तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकतं आमदार? यंदा राम शिंदे साहेबच। का बरं होतील असं वाटतं? काही काम वगैरे काय बाकीच्या काही गोष्टी? आमच्या गावात 7-8 साखळी बंधारे बांधलेत, त्यामुळे आता गावात पाणीच पाणी झालेलं आहे। पाण्याचा काही प्रश्न राहिला नाही का? पाण्याचा प्रश्न नाही राहिलेला। रस्त्याचे वगैरे काही कामं झाली का? रस्त्याची कामं झाली तर पाणी भरपूर आहे, त्यामुळे यंदा राम शिंदे साहेबच। आणि सरकारी योजना आहेत समजा आता बाकी सरकारने जे आणल्यात लाडकी महिना असेल किंवा बाकीच्या योजना असतील याचा काही तुम्ही घरात वैयक्तिक फायदा घेतलाय किंवा लोकांच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल का शिंदेला? ना, शिंदे साहेबांना 100% महिलांचा फायदा होणारच आहे, कारण की प्रत्येक महिलेला 7,500 रुपये आलेले, त्यामुळे महिला भरपूर खुश आहेत। धन्यवाद। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं दादा कोण होऊ शकतं आमदार यावेळी? भूमिपुत्र। का बरं ते होतील असं वाटतं? काय इकडे नाही सर, चॉकलेट गोळ्या बिस्किट देऊन सगळ्या गावाचं वाटोळे केले आणि निस्त आश्वासन मोठे मोठे, कुणी एखादं मंदिराचं काम घेऊन गेलं की लगेच सांगायचं की 20 लाख रुपये मंजूर करतो, फक्त आश्वासन आश्वासन भेटत, कामं नाही झाली का? कामं काहीच नाही झाली। का बरं असं वाटतं कामं नाही झाली? दिसतंय ना आपल्याला सगळ्याला, पूर्ण आता लोक एकवटलेत सगळे ते भूमिपुत्रासाठी, आणि भूमिपुत्राचं शेवटी काम आहे, असं काय नाही की त्यांच्या नाकात मोती म्हणून भूमिपुत्राचे पण आपल्या शेवटी काम बोलते, काम असल्यामुळे त्यांच्या मागे पूर्ण समाज मराठा समाज पण त्यांच्या पाठी मागे उभा आहे आणि आमच्यासारखा वडारा समाज पण त्यांच्या पाठी उभा आहे। एवढंच, ठीक आहे, धन्यवाद। थँक्यू। तुम्हाला काय वाटतं दादा? राम शिंदे। राम शिंदेच का बरं? का बरं आम्हाला काय माहित, राम शिंदे देणार। आता मागच्या वेळेस रोहित दादांना दिलत निवडून लोकांनी, मग ह्या वेळेस परत नाही पासून तर फार इकडं आळजापूर पत्र सार पाणीच आहे बांधारे केले, याच्यात वाटा कोणाचा आहे बांधाऱ्यात? एक पूल केलाय त्यांनी ते आमच्या रस्त्यावर 3 वर्ष झालं, अजून पूलच झाला नाही, तेवढाच पूल बांधला नसता, पलीकडे रस्ता नाही अलीकडे रस्ता नाही काय नाही, गुडगे कच्चे पुल जावं लागतं त्याच। बाकी काही काम नाही झाले? पूल सांगत येते म्हणजे आम्ही पूल केलाय पूल केलाय, त्या पूल करून काय करायचे ते? राम शिंदेनी काय काम केले? ते काय ते पाणी केले रस्ते केले राम शिंदेच्या निधीतून झाले का? हा, रोहित पवारांनी काही निधी नाही आणला काय गावात? कुठं काय दिसतो का? काय दिसत नाही त्यांचा। या वेळेस मग कोण होईल आमदार, काय होतील? राम शिंदे। राम शिंदे। तुम्हाला काय वाटतं काका? रामभाऊ शिंदे सर। शिंदे साहेब। का बरे शिंदे साहेब होतील असं वाटतं तुम्हाला? काम आहे त्यांची तसे, काय सांगता येतील का आपल्याला काही काम त्यांची, काय काम केलेत काय? बंधारे इथं पांढर क्षेत्र आहे आपलं। तुम्ही याच गावचे? मतेवाडीचे। बर, काय तुमच्या तुमच्या भागात जायला रस्ता वगैरे काही झालाय? रोडचं काम चालू आहे।
चालू आहे. हे कोण आहे मग आता? आमदार दोन आमदार आहेत, मग कोणाच्या माध्यमातून येते? रामशिंदेच्या माध्यमातून काम चालू. जास्त काम रामशिंदेच्या माध्यमातून झालेत असं वाटतं. मग काय वाटतं लोक परत ह्या वेळेस त्यांना करतील का आमदार? करतील ना, काय करणार लोक? काम केल्यावर कामदारच पाहिजे माणसं. मग रोहित पवार मोठं नाव आहे, बारामतीचे आहेत, शरद पवारांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल तर काय आपल्याला, त्यांचे काय आपलं काय त्यांचं दुश्मनी काय त्यांची आपली काय असं काय बरं. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. सांगा राम शिंदेला पाणीदार आमदार म्हणून असं ह्या भागात ओळखलं जातं, तर काय तुम्हाला सांगता येईल का पाण्याच्या संदर्भात त्यांनी काय काम केली? पाण्याच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर ज्या वेळेला शिंदे सरांकडं जलसंधारण खातं आलं, जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे एक ड्रीम प्रोजेक्ट होता, तो ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मी माझ्या गावापुरतं जर बोलायचं झालं तर राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून जलयुक्त शिवारमधून जवळपास आमची जी नांद नदी आहे, मग नांदजपासून आमच्या खालच्या आजापूरपर्यंत शेणाचा जो संगम आहे त्या संगमापर्यंत जवळपास 10 सिमेंटचे बंधारे, त्याला आपण CNB म्हणतो, ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाले. आणि 10 बंधारे शिंदे साहेबांनी बांधल्यानंतर आज ज्यावेळेला पाऊस पडतो, प्रतीचा पाऊस आल्यानंतर असेल, सुरुवातीचा पाऊस आल्यानंतर असेल, पूर्ण बंधारे ते आज 10 बंधारे पूर्ण या ठिकाणी भरतात. या ठिकाणची पाण्याची पातळी अत्यंत उंचावलेली आहे, शेतकऱ्यांचं त्यामुळे ऊस लागवडीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जो बागायती पट्टा या ठिकाणी, जो पुला पूर्वाश्रमीचा जिरायती पट्टा होता तो बागायती पट्टा झाला, त्यामुळे तो बागायती पट्टा झाल्यामुळे शिंदे साहेबांच्या माध्यमातून बंधारे झाल्यामुळे हरित क्रांती झाली. सर्वात महत्त्वाचं जर कुठलं काम असेल तर आमचा जो सिना नदीवरचा जो केटीवर बंधारा आहे, जवळा खडके बंधारा जो आमचा आम्ही म्हणला जातो, त्या बंधाऱ्याची निर्मिती 1984 साली झाली होती. 1984 सालापासून ते 2018 त्या बंधाऱ्याला कुठल्या प्रकारचे गेट जे सुरुवातीला आले तेवढेच गेट होते. नंतरच्या काळामध्ये बंधाऱ्याच्या पाण्याची गेट खराब झाल्यामुळे त्याची गळती व्हायची, त्याला पॅकिंग वगैरे नसायच्या. आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जलसंधारण मंत्री असताना आमच्या जवळा बंधाऱ्याला जवळपास त्या ठिकाणी 19 मोहऱ्यात आणि एका मोहरीला जर 9 गेट लागले तर माझ्या हिशोबाने 171 गेट आम्हाला शिंदे साहेबांनी त्यावेळेला रबरी पॅकिंग आणि त्याचे जे गेट असेल लोखंडी गेट बंधाऱ्याचे ते जवळपास 23 लाख रुपयाचे गेट काही गावातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता. त्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला शिंदे साहेबांनी ताबडतोब ज्यावरती कार्यवाही करण्यासाठी पुणे येथून त्या संबंधित पाटबंधारे विभागाकडून जवळपास 23 लाख रुपयाचे गेट जवळा बंधाऱ्यासाठी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिले होते. म्हणून मी शिंदे साहेबांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी मी नाही तर सर्वसामान्य शेतकरी असतील, जनता असेल, ती त्यांना संबोधले जाते. आता हे झालं पाण्याच्या संदर्भात, रस्त्यांच्या संदर्भात झालती का काही काम झाल्यात? रस्त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला शिंदे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून जो समोरचा आमचा करमाळ तालुक्याचा जो तरडगाव रस्ता आहे त्या तरडगाव रस्त्याला साहेबांनी 2.68 कोटी रुपयाचा निधी टाकला. आता नव्याने या ठिकाणी बोर्ड रस्ता होतोय, बोर्ड रस्त्याचा 3 कोटी जवळपास 27 लाख निधी टाकला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा जो गोयकरवडी रस्ता आहे तो गोयकरवडी रस्ता या ठिकाणी 5 मीटरचा 9.94 कोटी रुपयाचा जवळा फाटा ते गोयकरवाडी जवळपास असा मोठा रस्ता या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला एकमेव 5 मीटरचा आणि काँक्रीटचा रस्ता हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आता मतेवाडी आपण जो बघितला तो सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आगीचा जो आमचा रस्ता आहे जवळ आगी रस्ता तोही शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालाय. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या गावासाठी एक पर्याय बायपास आम्हाला खूप गरजेचा होता. आणि जर आपण जर बघितलं पाठीमागून कर्मा रोडला लागत असणारं जो खंडोबा मंदिर आहे आमचं, खंडोबा मंदिरापासून जवळ त्यांना जो रस्ता आहे तो स्वातंत्र्यानंतरचा रस्ता होता, जवळपास आज स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष झाली. आणि तो रस्ता शिंदे साहेबांनी त्यावेळेला 5 मीटरचा जवळपास भराव झाल्यानंतर शिंदे साहेबांनी तो रस्ता मंजूर केला. आणि त्या रस्त्याला शिंदे साहेबांनी 5 मीटरसाठी जवळपास माझ्या माहितीनुसार 30 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून शिंदे साहेबांनी मंजूर केला आणि तो रस्ता देखील पूर्ण झाला आहे. आणि बाकी काही जसं माझ्या कानाल ते पाटोदा आणि करमाळ्याचा कोणता हायवे त्याच्यासाठी पण काहीतरी तो सुद्धा आता आपण जर बऱ्यापैकी त्याची आम्ही माहिती घेतली शेतकऱ्यांनी, मी त्या रोडचा शेतकरी, माझी जमीन स्वतः करमाळ रोड लगतच येते. तर आता या ठिकाणी जो बीड जिल्ह्यातला आपला जो पाटोदा तालुका आहे, पाटोदा असेल, संपूर्ण जामखेड तालुका असेल आणि पूर्ण जाणारा करमाळ तालुका असेल, हा 65 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो 1078 कोटीचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी न्यूजपेपरमध्ये ते वर्तमानपत्रात बातमी वाचली, काही लोकांची चर्चा पण आहे आणि बऱ्यापैकी रामशिंदे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे तो रस्ता आज त्याचा रस्त्याला DPR झाला, त्याचा सर्वे झाला, तो रस्ता आज मंजुरीसाठी महाराष्ट्र शासनाकडे तो आज प्रतीक्षित आहे. आज नव्हे तो भविष्यात तो होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो 10 मीटरचा काँक्रीट रस्ता होणार आहे. एशियन बँकेच्या अर्थसहाय्याने 1078 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी
प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर तो त्यांनी तो प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केला. त्याचा सर्वे देखील झालेला आहे, DPR तयार आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुद्धा आहे की जो रस्ता आज ना उद्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो मंजूर होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा अशा योजनांची आणि इथं झालेल्या कामांची माहिती मिळाली आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांचा कल कोणत्या बाजूने हे पण आपण जाणून घेतलं. शेवटी काय, मतदार हाच राजा असतो, त्यामुळं त्याचाच निर्णय हा सरतेशेवटी ठरत असतो.